जामनेर शहरातील मुस्लिम बांधवांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसे शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत ईदगाहवर नमाज पठण न करता घरी नमाज पठण करण्यात आले। मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरी नमाज पठण करून भारत लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावा अशी प्रार्थना केली। रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशफाक पटेल यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, ते आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र 24 लाइव न्यूज तुमच्या सर्व टीमला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून ईदच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे माझ्या देशातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव यांना सुद्धा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून ईदच्या रमजानच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असा दिवस आहे, कारण आज समापन झालेला आहे रमजान महिन्याच्या पूर्ण 3 दिवसांचं। या पूर्ण 3 दिवसांमध्ये रात्रंदिवस प्रयत्न केला जातो विविध प्रकारे अल्लाची उपासना आणि इबादत कशा प्रकारे आपण करावी आणि कशा प्रकारे आपल्याला पुण्य मिळेल याचं प्रत्येक मुस्लिम बांधव प्रयत्न करतो, इबादत करतो, प्रार्थना करतो, परमेश्वराची आराधना करतो आणि परमेश्वराची अपेक्षा करतो की परमेश्वर याद्वारे अल्लाह आमच्या संपूर्ण देशाची सुरक्षा अखंडित ठेवो आणि आमचा परिवारसुद्धा भरभराटीने पुढे जावो आणि आमच्या परिवारामध्ये बरकत यावी आणि चांगली सद्भावना आमच्या मनात यावी असा प्रत्येक मुस्लिम बांधव या महिन्यामध्ये 30 दिवस रात्रंदिवस प्रयत्न आणि प्रार्थना करून परमेश्वराची विनंती करतो। आणि आजचा हा दिवस 30 दिवसानंतर आम्हाला अनंत असा महत्त्व असलेला दिवस आहे आणि या खरोखरच या दिवसामध्ये जितका आनंद आम्हाला मिळतो तितका इतर दिवसामध्ये मिळत नाही, कारण आजचा हा दिवस हा आमचा फळ आहे। म्हणजे ज्या फळसाठी आणि ज्या उपासनेच्या माध्यमातून आम्हाला पुण्य कमावता येईल त्याच्यासाठी आज आम्ही एका प्रकारे प्रतीक्षा करतो आणि आज त्याचा फळ आम्हाला परमेश्वर देतो ही आमची सद्भावना आमच्या मनात असल्या कारणाने आम्ही प्रत्येक मुस्लिम बांधव सर्व देशासाठी प्रार्थना करतो, सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी प्रार्थना करतो आणि देशामध्ये अमनो अमान, सुख शांती वैभव याची भरभराट राहो याच्यासाठी आम्ही उपासना करतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वराची आम्ही आमच्या वैयक्तिकपणे परमेश्वराशी अजून प्रार्थना करतो की हा जो कोरोनाचा व्हायरस हा जो आजार आमच्या भारतामध्ये सध्या हाहाकार माजत आहे, परमेश्वर या आजाराला समूळ नष्ट करो आणि आमच्या देशाला या आजारापासून मुक्ती देवो, आमच्या देशाला या आजारापासून सुरक्षा मिळो हीच प्रभुचरणी आणि अल्लाच्या दरबारामध्ये आम्ही प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांना काय ईद निमित्त संदेश देऊ इच्छिता? ईदचा एक संदेश स्पष्ट आहे, ही संदेश म्हणजे मनुष्याचं जीवन काय आहे, मनुष्यात एक अशी म्हणजे आपल्यात एक अशी परिस्थिती आहे, आपल्यात एक आपला जे अंतरात्मा आहे तो प्रत्येक वेळीस जीवनात कसं जगावं याची एक म्हणजे आम्हाला एक पद्धत दिलेली आहे। आणि जसं काही म्हणजे मागच्या वेळीस आपण बघितलं असेल सतत एक राहणीमान आपण ते जगत असतो, त्यामुळे नवीन राहणीमान आपण ते स्वीकार करावं। म्हणजे प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, कधी आपल्याला सुखात जातो, कधी दुःखात जातो, कधी आपण आपत्तीत फसलेले असतो, कधी आपल्याला जेवणासाठी काही असू शकत नाही किंवा ज्यांना काही खाण्यापिण्यासाठी नाही, ज्यांना ज्यांच्याकडे काही अंगावर टाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत किंवा ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा लोकांचा सुद्धा आपल्याला त्यांचीसुद्धा जाणीव असावी म्हणून जाणून बुजून एक महिन्यासाठी आम्हाला रमजान दिलेला आहे। त्या रमजानमध्ये आम्हाला आपला स्वतःचा उपवास ठेवून म्हणजे हा एवढा कडक मोठा उपवास ठेवून
जर अशी परिस्थिती कोणावर येत असेल तर त्याची मनस्थिती काय असू शकते, तो काय करू शकतो, आणि तुम्ही जर अशा परिस्थितीत आले तर तुम्हाला ते सगळं म्हणजे सहन करण्याची शक्ती वाढावी म्हणून रमजान इस्लाममध्ये हे दिलेलं आहेत. इस्लाममध्ये हा एक म्हणजे एक आपल्याला भेट दिलेली आहे, याची ही शिकवण आहे. तीच शिकवण आम्ही आपल्या आपल्या जीवनात काढावी हाच रमजानचा संदेश आहे. आणि मी सुद्धा हेच संदेश लोकांना देणार आहे की हे बघा, आम्ही आतापर्यंत कधीच, मी माझ्या 38 वर्षाच्या आयुष्यात मी कधीच असं समजलेलं नव्हतं. मला हे वाटत होतं की हे सगळं आम्ही दुसऱ्यांसाठी करतो, दुसऱ्यांचं दुःख दर्द आम्ही समजू शकू यासाठी आम्हाला हे करावं, ही एक वेगळीच म्हणजे फक्त एवढंच माझं मानणं, मला हे एवढंच समजत होतं. पण जेव्हा हा सगळा आमच्यावर स्वतःवर आला तेव्हा मला असं वाटलं की आता तर आपले असे दिवस आहेत की आपण घरात आहोत, पण कदाचित असे दिवस येणार की आपण घरातून कितीही प्रयत्न केला तर घरातून बाहेर निघू शकणार नाही, किंवा आपल्याला दोन वेळाचं जेवणसुद्धा मिळणार नाही, किंवा त्यावेळेस आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. मग त्यावेळेस आपली परिस्थिती काय असेल त्याचा आम्ही एक्सपिरियन्स केला, त्याचा मी प्रत्यय केला आहे, आणि मी प्रण केला की ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी म्हणजे त्यांना एज्युकेट करू, त्यांना काउन्सिलिंग करू, त्यांना या महामारीमधून बाहेर निघण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करावे लागेल ते करू, आणि लोकांना सुद्धा याची शिक्षा देऊ, याची शिकवण देऊ की तुम्ही लोक अशी जर काही परिस्थिती निर्माण होत आहे किंवा असे जर आपल्याकडे पेशंट येत आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात, तर त्यांच्यावर संशय घेऊन त्यांना आपल्यापासून दूर करण्यापेक्षा त्यांचा आपण सुधार करावा, त्यांचं संगोपन करावा, आणि त्यांना म्हणजे त्यांना वेळेवर काय इलाज वगैरे करायचा, काय त्यांचा उपचार करायचा ते त्यांना आणून द्यावा, त्यांना ते उपलब्ध करून द्यावा. ही आपल्याला जे आहे तर हे सगळं आपल्याला म्हणजे प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच रमजानचा एकच हेतू आहे की आपण स्वतःला माणुसकीसाठी झोकून द्यावा आणि स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता लोकांच्या आयुष्यासाठी जगावं, आणि लोकांसाठी आपण राहणीमान कसं सुधारू शकतात किंवा आपल्या सहकार्याने त्यांना कसे आपले जीवन सहज जगण्यात मदत मिळू शकते याचा पालन करावा, आणि हे आपल्या जीवनात आणावा हा रमजानचा एक संदेश आहे. आणि हा संदेश मी पाळण्यासाठी लोकांना म्हणजे विनंती करेन आणि त्यांचा याकडे त्यांचा लक्ष वेधेन. थँक्यू सो मच.